आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. अर्जुन दिगंबर शितोळे हा राहणार तुंगतचा, त्यांनी काल रात्री पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या प्रयत्न केलेला आहे. घटना अशी आहे की दिनांक 8 तारखेला 376 पॉस्कोनुसार त्यावरती गुन्हा दाखल झाला होता. 12 तारखेला सदर आरोपीला आपण अटक केली होती त्या सदर गुन्ह्यामध्ये. 376 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता आणि 12 तारखेला अटक केल्यानंतर कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्याला 5 दिवस PCR मिळाली होती. तो PCRमध्ये असताना काल रात्री त्याने रात्री 2 च्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. आपले जे गार्डचे कर्मचारी होते, पोलीस कर्मचारी, यांना तत्काळ तो प्रकार लक्षात आला आणि प्रकार लक्षात आल्यानंतर आपल्याला तत्काळ त्यांना मेडिकलची ट्रीटमेंट देऊन त्याला लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे. तो अंडर ट्रीटमेंट आहे आणि त्याचे CT स्कॅन आणि MRI नंतर त्याच्यावरती पुढील तब्येतीबाबत आपण सांगू शकतो. गळफास घेण्याकरता त्याने जे लॉकअपमध्ये जो टॉवेल दिला जातो, थंडी असल्यामुळे टॉवेलचा उपयोग दिला होता, त्या टॉवेलचा धागा काढून त्यांनी त्याचा उपयोग केलेला आहे लॉकअपमध्ये. आपले गार्ड त्या ठिकाणी होते, गार्डच्या तात्काळ साधारणपणे लक्षात आल्यानंतर तात्काळ त्याला आरोपीला खाली काढून मेडिकल ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व आपल्या लॉकअपमध्ये CCTV असल्यामुळं जो सगळा प्रकार आहे तो CCTV मध्ये पण आपल्याला त्याच्यामध्ये चित्रित झालेलं आहे. त्याच्यामुळे जी काही पुढील कायदेशीर प्रक्रिया आहे सध्या ती सुरू आहे. प्रकृती सध्या त्याची स्थिर आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की जोपर्यंत MRI आणि CT स्कॅनचे रिपोर्ट जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तब्येतीवर पुढील काही सांगू शकत नाही. तरी पण त्याचे रिस्पॉन्स देत आहे तो ट्रीटमेंट करता आणि CT स्कॅन आणि MRI नंतर आपल्या एक्झॅक्ट त्याच्या किती त्याला डॅमेज झाले, इंटरनल डॅमेज, त्याची आपल्याला माहिती मिळू शकेल. अनकॉन्शियस असताना त्याला ॲडमिट केलेलं होतं हॉस्पिटलमध्ये, पण सध्या तो बऱ्यापैकी रिस्पॉन्स देत आहे ट्रीटमेंट करता. CT स्कॅन आणि MRI नंतर आपल्या एक्झॅक्ट डॉक्टरांकडून आपल्याला समजू शकेल त्याची कशी परिस्थिती आहे. टॉवेलला त्याने जे याच्याकडची खिडकी जी होती, खिडकीचं ग्रिल असतं, त्या ग्रिलला त्याने तो टॉवेलचं हे बांधलं होतं आणि खाली त्याने उभं राहण्याकरता प्लॅस्टिकची बादली जी बाथरूममध्ये असते प्लॅस्टिकची बादलीचा त्या ठिकाणी त्याने उपयोग केलेला असं तरी प्रायमरी दिसत आहे. तरी पण CCTV फुटेज जवळपर्यंत सध्या ते सर्व सील केलेलं आहे त्यामुळे ते फुटेज जवळपर्यंत ॲनालिसिस करत नाही तोपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट सांगण्याची घटना आपल्यानंतर लक्षात येईल. त्यामध्ये आता तर कारण निश्चित समजू शकलं नाही, पण त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता 376 विथ ॲट्रॉसिटीचा आणि त्याच्यामध्ये PCR त्याचा 17 तारखेपर्यंत होता. म्हणजे आजपर्यंत त्याचा PCR होता. आज दुपारी त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार होतं, पण रात्री त्यांनी कशामुळं केलं, काही केलं हे एक्झॅक्टली त्याच सांगू शकेल. नाही, मुली अल्पवयीन नाही आहे.